आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी। कलर्स मराठीची मालिका स्वामिनी मध्ये आता रमाच्या आई वडिलांना शनिवार वाड्यातून कायमचं जायला लागणार आहे, कारण गोपिकाबाईंचा तसा आदेशच आहे। तिकडे रमा माधवरावांना म्हणते की तुम्ही तुमच्या आईला सांगा की माझ्या आईला शिक्षा करू नका, फुगड्या खेळताना पेशवीनबाई पडल्या यात माझ्या आईचा काहीच दोष नव्हता। माधवराव रमाला समजवतात की माझ्या आईमध्ये आणि तुमच्या आईमध्ये पुष्कळ फरक आहेत, त्यामुळे रमा काही माधवरावांचं ऐकत नाही। तिकडे गोपिकाबाई रमाच्या आई वडिलांना भेटायला बोलवतात आणि रमाला तुम्ही काहीच शिस्त लावली नाही असा आरोप करतात। रमा नुसता पालिशपणा करते आहे आणि तुम्ही तिचं कौतुक करत आहात असा आरोपही त्या करतात। रमाला जर भविष्यात चांगली पेशवीनबाई व्हायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता शनिवार वाडा सोडून जा असंही त्या म्हणतात। रमाला आमच्या शिस्तीत वाढू द्या, आम्ही तिला सुतासारखं सरळ करू असंही त्या म्हणतात। हे सर्व ऐकून रमाची आई दुःखी होते। ती रमाच्या वडिलांना म्हणते की आपण आपल्या विश्वामध्ये खरंच सुखी होतो, आपण आपल्या आईपतीपेक्षा मोठी झेप घेतली आणि त्याचा त्रास आता आपल्या मुलीला भोगावा लागणार आहे। या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहाल की रमा झोपेतच असताना तिचे आई वडील तिला सोडून जातील। रमाला जेव्हा जाग येईल आणि समोर आई वडील असतील तेव्हा ती काय विचार करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। स्वामिनी मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।